ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। उल्हासनगरच्या साने गुरुजी नगरमध्ये सुरू असलेला सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जाचा ठेकेदाराने बनवल्याने संपूर्ण रस्त्याला तडे गेले आहेत। झापी कंत्राटदारावर महापालिका एवढी मेहरबान का असा प्रश्न आता नागरिकांनी उपस्थित केला आहे। उल्हासनगरच्या कॅम्प नंबर 4 साने गुरुजी नगर परिसरात उल्हासनगर महापालिकेच्या वतीने सिमेंट कॉन्क्रीटीकरण रस्त्याचे काम झापी ठेकेदाराला देण्यात आले आहे। लाखो रुपये खर्च करून सुरू असलेला सिमेंट कॉन्क्रीटीकरण रस्ता बनता क्षणी संपूर्ण रस्त्याला तडे गेले आहेत। निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरून लाखो रुपये घशात घालण्याचा प्रयत्न ठेकेदारांचा होता, परंतु मनसेचे प्रदीप गोडसे यांनी महापालिकेत तक्रार करताच अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर यांनी तात्काळ संबंधित रस्ता पुन्हा नव्याने बनवण्याचे आदेश देऊन जुना रस्ता खोदण्यात आला आहे। तसेच हिराघाट परिसरात सुरू असलेल्या भुयारी गटारीत देखील झापी ठेकेदारांकडून निकृष्ट दर्जाचे बांधकाम करून जुन्याचं नालीवर थूकपट्टी लावून नवीन नालीचं बिल काढण्याचा प्रयत्न केला आहे। प्रदीपजी, काय एकंदरीत प्रकरण आहे एवढ्या संदर्भात? आपण जे इथे उभे आहोत तर हे आहे साने गुरुजी नगर। सदर साने गुरुजी नगरमध्ये ढुमणे यांच्या घरापासून ते आयप्पा कमानीपर्यंत हा रस्ता पास केला होता। सदरची वर्क ऑर्डर देखील एक्सपायरी आहे आणि वर्क ऑर्डर एक्सपायरी असून देखील काम त्याचे जर रिनिवेशन न करता त्याला डायरेक्ट काम चालू केलेलं, तरी म्हटलं चला विकासासाठी काम होतंय, कोणी अडचणी करू नये म्हणून आपणही काय बोललो नाही। परंतु हे काम चालू असतानाच या ठिकाणी जर रस्ता तुम्ही बघितला तर रस्त्याचं काम चालू झाल्या त्यांनी जे मटेरियल टाकलं आणि लगेच त्या ठिकाणी त्या रस्त्याला भेगा पडल्या, आणि भेगा पण थोड्या नाही, मोठ्या प्रमाणात मोठ्या भेगा, लहान भेगा असे करून मोठ्या प्रमाणात भेगा या ठिकाणी रस्त्याला पडल्या। सदर बाब जेव्हा माझ्या निदर्शनास आली तर त्याच वेळेस मी माननीय अतिरिक्त आयुक्त मॅडम जे आहेत जुईकर यांना फोन केला आणि यांना त्याची घटनेची माहिती दिली। जुईकर मॅडम यांनी त्वरित अश्विनी आहुजा यांना पाठवलं आणि याची शहानिशा करायला लावली। त्या अनुषंगाने अश्विनी आहुजा यांनी सदरचा जो रस्त्याचा माल आहे त्याची चाचणी करण्यासाठी सांगितलं होतं, परंतु त्या ठिकाणी कोणती चाचणी अजूनपर्यंत झालेली नाही। परंतु आमची एक मागणी होती की हा रस्ता पूर्णपणे तोडून पुन्हा नवा बनवायला, तर ठेकेदाराने हा रस्ता तोडलेला आहे एवढं मान्य आहे। परंतु आज ही गोष्ट माझ्या निदर्शनास आली म्हणून ही गोष्ट मी कळवण्यात आली, परंतु ठेकेदार जर असे कामं करत असेल तर मग त्याच्यावरती अंकुश कुणाचा? जर महानगरपालिकेचे कोणते अधिकारी जिथे काम चाललं आहे त्याचं इन्स्पेक्शन करत नाही, काय नाही करत नाही, ठेकेदार सोबतच माप घेतात, ठेकेदारासोबतच सगळ्या संगमताने चालतात, तर या ठिकाणी भ्रष्टाचार होणारच आहे। तसं पाहायला गेलं तर नागरिकांपेक्षा जे संबंधित अधिकारी आहेत त्यांचं पहिलं कर्तव्य आहे की त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहून रस्त्याचं कामाची पाहणी करायला हवी, परंतु तसं काही होत नाही। दुसरी गोष्ट की हा रस्ता जवळजवळ महिनाभर झालाय खोदून ठेवलेला आहे, आज गुढीपाडवा आलेला आहे, गुढीपाडव्याच्या दिवशी लोकांना खड्ड्यातून जायला लागतं अशी परिस्थिती या ठिकाणी आहे। कोणी याच्यावरती लक्ष घालत नाही, वारंवार आमच्या तक्रारी आहे। किती लाखाचा निधी पाहिजे? हा जवळपास माझ्या अंदाजाने 15 ते 20 लाखाचा निधी आहे आणि वर्क ऑर्डर याची एक्सपायरी आहे। हे सगळं असून देखील ठेकेदार झापी कन्स्ट्रक्शनचा हा काम चालू आहे। तुम्ही बघत असता ती इथे ज्या भेगा पडल्यात तर होली फॅमिली शाळा आहे, तुम्ही जाऊन तिथं बघू शकता, होली फॅमिली शाळेच्या रस्त्याला देखील भेगा पडल्यात। आता तिथला ठेकेदार वेगळा आहे, परंतु वारंवार जो झापी कन्स्ट्रक्शन आहे तो ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी निकृष्ट दर्जाचं काम केलं जातं अशा अनेक तक्रारी, याला ब्लॅक लिस्ट मध्ये टाकण्याची मागणी आपण करणार। हे बघा, झापी कन्स्ट्रक्शनने आज प्रशासनावरती एक पकड ठेवली आहे, सत्ताधाऱ्यांवर पकड ठेवली आहे। सगळे मोठे मोठे टेंडर झापी कन्स्ट्रक्शन घेतोय। आज तुम्ही बघणार की अनेक टेंडर त्या ठिकाणी आलेले आहेत, मूलभूत सुविधा मार्फत आणि जनरल निधी मार्फत छोटे छोटे टेंडर आहेत ते, परंतु ते टेंडर एकत्रित करून त्या झापीलाच जायचंय। म्हणजे हा सगळा संगमत डाव आहे, छोट्या कॉन्ट्रॅक्टरांना साईडला करून झापीचं सगळं बोलबाला या ठिकाणी चालू आहे। तर मी आज तुम्ही बघितलं या झापीच्याच कामामध्ये एवढा मोठा भ्रष्टाचार दिसून येतो, लाईव्ह भ्रष्टाचार आहे। तर या कंपनीला तुम्ही ब्लॅकलिस्टेड का करत नाही? करून द्या ना ब्लॅकलिस्टेड आणि दुसऱ्यांना प्राधान्य द्या। आणि जर आज तुम्ही जर यांना ब्लॅकलिस्टेड केलं तर त्यांच्यावरती अंकुश तुमचा राहील आणि चांगल्या दर्जाचे काम दुसरा ठेकेदार देखील त्याच्यावरती हा विचार करून चांगलं काम करेल, परंतु या ठिकाणी काही होतच नाही। या संबंधित अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर यांनी शहरात असलेल्या झापी ठेकेदाराच्या सर्वच कामाची चौकशी करण्यात येणार असून
दोषी आढळल्यास कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले. उल्हासनगरमध्ये मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंटच्या रस्त्यांची कामं सुरू आहेत, परंतु त्याच्यामध्ये जे जहा कंस्ट्रक्शन आहे तो कुठेतरी दुरुस्तीच्या कामामध्ये हलगर्जीपणा करतो. तिथं जे कामाची क्वालिटी ती परिपूर्ण बरोबर वापरली जात नाही, असे अनेक तक्रारी येतात. या संदर्भात आपण काय पाहूया? कालच मला एका रस्त्याबद्दल तक्रार म्हणजे नागरिकामार्फत एक तक्रार प्राप्त झाली होती आणि काम चालू असताना रस्त्याला तडे गेले आहेत असे फोटो पण मला त्यांनी सादर केले होते. त्याप्रमाणे काल आपण साईटवर इंजिनियरलाही पाठवलेला आहे आणि तो रस्ता जो आहे त्या रस्त्याला क्रॅक्स पडलेले दिसून आले, त्याच्यामुळे इंजिनियरने तिथे तात्काळ व्हिजिट केली आणि तो रस्ता आपण तात्काळ बंद पण केला आणि तो तात्काळ आता पुन्हा रस्ता आपण पूर्ण तो रस्ता उखडून नव्याने तो रस्ता तयार करण्याचे आपण आदेशही दिलेले आहेत. तशी आम्ही शोकॉज पण नोटीस त्यांना इश्यू करणार आहोत आणि भविष्यात सुद्धा म्हणजे इतर जी कामं आहेत त्याच्या बाबतीत आपण क्वालिटी चेक माननीय आयुक्त महोदयांनी क्वालिटी चेक करून घेण्याबाबत आम्हाला ऑलरेडी आदेश दिलेले आहेत, त्याप्रमाणेही आपण करणार आहोत आणि त्यांची टेस्टिंग करून जर क्वालिटी खराब असेल तर ते आपण पेनाल्टी सहित त्या संबंधित ठेकेदाराला सूचना देणार आहोत. जो हिराघाटचा जो रस्ता आहे तो नालीचा भुयार गटाराचं काम चालू आहे, त्याला चौकपट्टी लावण्याचं काम करतोय. त्या रस्त्याच्या बाबतीत देखील तक्रार प्राप्त झाली होती, माननीय कमिशनर साहेबांकडेही ही तक्रार गेली होती. आम्ही तात्काळ तो रस्ता बंद करायला लावलेला आहे. तसेच मी आमचे जे सीई आहेत त्यांना त्याच दिवशी सूचना दिलेल्या आहेत की संबंधित रस्त्याचं काम जर योग्य रीतीने होत नसेल किंवा जुन्याच रस्त्यावर नवीन काम चालू असेल तर ते पूर्ण त्यांनी खात्री करावी आणि नियमानुसार ते काम पूर्ण नव्याने करून घेण्याबाबत मी ऑलरेडी सूचना दिलेल्या आहेत. नाही म्हणजे झा किंवा कोणाच्याही बाबतीत जर तक्रारी प्राप्त असतील तर आम्ही तात्काळ तिथे व्हिजिट पण करायला सांगितलेले आहेत. जेईंना पण आम्ही सूचना दिल्यात की फील्डमध्ये जाऊन त्यांनी प्रत्येक रस्त्यावर टेक्निकली मॉनिटरिंग थोडस करावं आणि असं भविष्यात होत असेल तर आपण त्याला नोटिसा देऊन योग्य ती कारवाई नक्की करू. आकाश सहाने, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.